हेलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिटरमिनंटशी रिलेटेड ऑब्जेक्टिव क्वेश्चन स्टार्ट केलेले आहेत, बरोबर ना? तर आजही आपण त्याच्याच पुढचे काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे डिटरमिनंट्स वरती कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात येईल, बरोबर ना? तर बघा, आजचं जे पहिलं एक्झाम्पल आहे दॅट इज इफ ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू, ए रेस टू टू एन, वन ए रेस टू पी पी, ए रेस टू एन प्लस फाईव्ह, ए रेस टू पी प्लस सिक्स आणि ए रेस टू टू एन प्लस फाईव्ह इज इक्वल्स टू झिरो, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी? म्हणजे जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो असेल तर आपल्याला त्या पी ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. तर बघा ना, इथं तुम्हाला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एकूण तुम्हाला इथे चार ऑप्शन आहेत. आता यामध्ये आपण समजा असं ग्रहीत धरूया, मी जर P इज इक्वल्स टू ए रेस टू एन ठेवलं, बरोबर ना? आता सुरुवातीला मी काय करतोय बघा, गिवन डिटर्मिनंट लिहितोय, यस गिवन डी इज इक्वल्स टू काय दिलेलं बघा, डिटर्मिनंट यस ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू आहे, ए रेस टू टू एन, वन ए रेस टू पी पी, ए रेस टू एन प्लस फाईव्ह, ए रेस टू पी प्लस सिक्स आणि ए रेस टू किती आहे बघा, 2n प्लस 5 आणि इज इक्वल्स टू झिरो दिलेलं आहे. आता या ठिकाणी हा सगळा डिटर्मिनंट सोडवायची काही गरज नाहीये, लक्षात घ्या. तर मग इथं आपण बाय ट्रायल अँड एरर मेथड या ठिकाणी आपण याचं सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत. तर कसं, तर बघा, मी सुरुवातीला काय करतो, सपोज मी असं म्हणतो, सपोज यस पी इज इक्वल्स टू, समजा मी ए रेस टू एन घेतलं, पहिला ऑप्शन मी या ठिकाणी पुट करतोय की समजा मी पी च्या जागी ए रेस टू एन जर पुट केलं तर काय होणार आहे बघा, दिस इम्प्लाइज द डिटर्मिनंट बिकम्स काय होणार आहे बघा, ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू आणि ए रेस टू टू एन, त्याच्यानंतर वन ए रेस टू पी च्या जागी आपण ए रेस टू एन असेल आणि हा ए रेस टू एन, त्याच्यानंतर हा काय बघा, ए रेस टू एन प्लस फाईव्ह, ए रेस टू पी म्हणजेच काय, ए रेस टू एन प्लस सिक्स असणार आहे आणि हा ए रेस टू टू एन प्लस फाईव्ह हा तो डिटर्मिनंट असणार आहे, बरोबर. आता बघा ना, इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला झिरो दिली आहे, त्याच्यावरून या पी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. तर इथं बघा, हा जर डिटर्मिनंट आपण बघितला व्यवस्थित, या डिटर्मिनंट मध्ये आपण काय केलेलं आहे, ट्रायल एरर मेथडने जो पहिला पर्याय दिलेला आहे की पी ची व्हॅल्यू ए रेस टू एन असू शकते, तर मी जिथं जिथं पी आहे त्या ठिकाणी ए रेस टू एन ठेवलेला आहे. आता मी काय करतोय बघा, इथं जर थर्ड कॉलम जर मी व्यवस्थित बघितला तर माझ्या लक्षात येईल, बघा मी इथं सिम्प्लिफाय करतोय, मी हे असं लिहू शकतोय ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू, बरोबर ना? आणि त्याच्यानंतर हा जो ए रेस टू टू एन आहे तो मी कसं लिहू शकतोय, ए रेस टू एन इंटू ए रेस टू एन, कॅन आय राईट दिस, कारण ए रेस टू टू एन म्हणजे काय होतं, ए रेस टू एन इंटू ए रेस टू एन. त्याचबरोबर पुढं वन ए ए रेस टू एन आणि इथं हा ए रेस टू एन एज इट इज, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा, ए रेस टू एन प्लस फाईव्ह, ए रेस टू एन प्लस सिक्स आणि इथं आता ए रेस टू टू एन प्लस फाईव्ह आहे, ते सुद्धा मी असं लिहू शकतोय ए रेस टू एन इंटू ए रेस टू एन प्लस फाईव्ह, कॅन आय राईट दिस, बघा ना? कारण काय होतं, इथं पण बेस सेम आहे, तुम्ही त्यांच्या इंडेक्सची म्हणजे त्याच्या घाताची डायरेक्ट ऍडिशन करू शकताय, बरोबर ना? आणि मग आता मी काय करतोय बघा, फ्रॉम द थर्ड कॉलम म्हणजे हा जो तिसरा कॉलम आहे, या थर्ड कॉलम मधून मी ए रेस टू एन, ए रेस टू एन, ए रेस टू एन कॉमन घेतोय, म्हणजे बघा टेकिंग ए रेस टू एन एज अ कॉमन फॅक्टर, एज अ कॉमन फॅक्टर फ्रॉम सी थ्री, थर्ड कॉलम मधून काय केलं, ए रेस टू एन हा कॉमन फॅक्टर घेतलेला आहे, बरोबर ना? जर मी थर्ड कॉलम मधून ए रेस टू एन कॉमन घेतला तर पाहणं डी बरोबर किती येतं बघा, ए रेस टू एन एज अ कॉमन फॅक्टर, देन वॉट रिमेन्स, यस ए रेस टू एन वन, ए रेस टू एन प्लस फाईव्ह, त्याच्यानंतर इथं ए रेस टू एन प्लस टू, ए रेस टू, ए रेस टू एन, ए रेस टू, ए रेस टू एन प्लस सिक्स, इथं परत
काय राहतं बघा, ए रेस टू एन एक आपण कॉमन घेतलेला आहे इथं वन आणि इथं ए रेस टू एन प्लस फाईव्ह, बरोबर ना. म्हणजे काय केलं बघा मी, ए रेस टू एन या थर्ड कॉलम मधून कॉमन घेतला आणि थर्ड कॉमन मधून ए रेस टू एन कॉमन घेतल्यामुळं झालं काय बघा, इथं हा पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम हे दोन्ही कॉलम कसे येतात, सेम येतात, आयडेंटिकल येतात. मग हे दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आल्यामुळं काय होतं बघा, हे दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आहेत आणि आपल्याला मग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट माहित आहे. जर दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम जर आयडेंटिकल असतील किंवा सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काय घेतोय, झिरो घेतोय, बरोबर ना. त्यामुळे मग इथं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होते, झिरो. म्हणजे राईट हँड साइड आलेली आहे, कारण तेच तुम्हाला दिले ना. डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी, म्हणजे मी पी बरोबर जर ए रेस टू एन ठेवलं तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय होते, झिरो होते, बरोबर. म्हणजे इथं पी इज इक्वल टू ए रेस टू एन, दॅट इज द करेक्ट ऑप्शन. आता त्याचबरोबर जर समजा मी पी बरोबर एन प्लस वन ठेवलं, समजा पी च्या जागी मी एन प्लस वन ठेवलं, म्हणजे इथं आता आपल्याला सेकंड कंडिशन युज करायचे. सपोज मी असं म्हणतो, सपोज पी इज इक्वल टू काय बघा, एन प्लस वन. पी बरोबर एन प्लस वन ठेवलं तर काय होतं बघा, डी काय होणार आहे, व्हॉट इज द डी, जिथं जिथं पी आहे तिथे एन प्लस वन ठेवा. सो ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू, त्याच्यानंतर ए रेस टू टू एन, तर वन ए रेस टू किती बघा, एन प्लस वन, एन प्लस वन, देन ए रेस टू एन प्लस फाईव्ह, ए रेस टू एन प्लस वन प्लस सिक्स, म्हणजे एन प्लस किती, सेवन, आणि ए रेस टू किती बघा, टू एन प्लस फाईव्ह, बरोबर ना. हा तो डिटर्मिनंट आला. कधी, जेव्हा तुम्ही जिथं जिथं पी आहे त्या ठिकाणी काय केलेला आहे, एन प्लस वन पुट केलेला आहे, बरोबर. आता मग इथं काय करायचं बघा, व्हेरी सिंपल. इथं हा थर्ड रो आणि फर्स्ट रो जे आहे त्या थर्ड आणि फर्स्ट रो वरती आपण कॉन्सन्ट्रेशन करूया, बरोबर ना. काय करतो बघा मी, हा जो थर्ड रो आहे तो आपण असा लिहू शकतोय, हा ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू, ए रेस टू टू एन, वन ए रेस टू एन प्लस वन आणि एन प्लस वन, त्याच्यानंतर ए रेस टू एन प्लस फाईव्ह जे आहे ते आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतोय बघा. येस, दिस इज अ ए रेस टू एन इंटू ए रेस टू फाईव्ह, बरोबर. त्याच्या पुढं हा एन प्लस सेवन जो आहे तो मी ए रेस टू फाईव्ह, ए रेस टू एन प्लस टू असं लिहू शकतोय. आणि जो थर्ड एलिमेंट आहे तो आपण कसं लिहू शकतोय बघा, ए रेस टू, इथं आपल्याला काय करायचं बघा, ए रेस टू फाईव्ह जर मी घेतलं तर काय राहणार आहे, ए रेस टू टू एन. बघा काय केलं, हा जो थर्ड रो आहे तो थर्ड रो फक्त मी काय केलं, थोडस वेगळ्या फॉर्म मध्ये मी कन्वर्ट केलेला आहे. म्हणजे त्या थर्ड रोच्या प्रत्येक एलिमेंट मधून मला काय करायचं आहे, ए रेस टू फाईव्ह कॉमन घ्यायचं आहे. मग इथं मी आता घेतो बघा, टेकिंग ए रेस टू फाईव्ह कॉमन फ्रॉम आर थ्री. आता जर मी ए रेस टू फाईव्ह हा थर्ड रो मधून जर कॉमन घेतला तर मग बघा, ए रेस टू फाईव्ह हा ए रेस टू फाईव्ह कॉमन निघाला, हा ए रेस टू फाईव्ह कॉमन निघेल, हा ए रेस टू फाईव्ह कॉमन निघणार आहे, बरोबर ना. मग ए रेस टू फाईव्ह कॉमन निघाल्यानंतर जो थर्ड रो आहे तो कसा होणार आहे बघा, ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू, ए रेस टू टू एन. लक्षात आलं का बघा, म्हणजेच काय, ए रेस टू एन, ए रेस टू एन प्लस टू, ए रेस टू टू एन, म्हणजेच काय, तो फर्स्ट रोच्या सिमिलर आहे ना. म्हणजे तुम्ही जर ए रेस टू फाईव्ह कॉमन घेतलात तर इथं सुद्धा काय होणार आहे, फर्स्ट रो आणि थर्ड रो कॉमन येणार आहे. म्हणजे पुन्हा तीच प्रॉपर्टी, म्हणजेच दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम जर आयडेंटिकल किंवा सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे, झिरो. म्हणजेच याची सुद्धा व्हॅल्यू काय झाली बघा, झिरो झाली. म्हणजे काय मिळालं बघा तुम्हाला, तुम्ही पी बरोबर ए रेस टू एन ठेवला तरी त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो आलेली आहे, पी बरोबर एन प्लस वन ठेवला तरी त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू झिरो आलेली आहे. मग आता थर्ड आपण जो काय ऑप्शन आहे तो आपण चेक करूया. समजा मी पी बरोबर झिरो ठेवलं तर काय काय होणार आहे बघा, इथं झिरो येणार, इथं ए रेस टू झिरो म्हणजे वन येणार, इथं ए रेस टू सिक्स. मग हे जर तुम्ही सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर तो डिटर्मिनंट झिरो येण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे मग झालं काय बघा, ए साठी पण आणि बी साठी पण हा डिटर्मिनंट जो आहे तो काय येतो, झिरो येतोय.
मग विच इज द करेक्ट आंसर. सो बी इज द करेक्ट आंसर म्हणजेच काय, बोथ ए अँड बी, म्हणजे ए आणि बी हे दोन्ही उत्तर इथं तुमचे बरोबर आहे. लक्षात घ्या, याला मल्टिपल आन्सरिंग क्वेश्चन असं म्हणतात, म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा अधिक पर्याय बरोबर असतात. लक्षात घ्या, इथं तुम्हाला दोन आहेत, पण तुम्ही जेव्हा ऍडव्हान्सचे पेपर्स वगैरे बघाल तर त्यामध्ये तुम्हाला तीन किंवा चारही पर्याय ते दिलेलं इक्वेशन किंवा दिलेला डिटर्मिनंट सॅटिस्फाय करणारे असतील. म्हणजे असे मल्टिपल आन्सरिंग क्वेश्चन तुम्हाला मेन्स आणि ऍडव्हान्सला पण विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. तर मग मला सांगा, हे जे पहिले एक्झाम्पल आहे ते सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. याच्यात आपण काय केलेलं आहे, दिलेला डिटर्मिनंट बरोबर झिरो दिलाय, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी, हा इथे विचारलेला क्वेश्चन आहे. तर आपण मग त्यासाठी काय केलं, वी यूज ट्रायल अँड एरर मेथड, मीन्स वी पुट फर्स्ट ऑप्शन फॉर पी आणि मग डिटर्मिनंट सिम्प्लिफाय केला, त्याची व्हॅल्यू झिरो आली. बाय द प्रॉपर्टी डिटर्मिनंट कंटेन्स एनी टू रोज आयडेंटिकल ऑर एनी टू कॉलम्स आयडेंटिकल, देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज झिरो. बरोबर ना. तो रिझल्ट आपण या ठिकाणी यूज केला फर्स्ट ऑप्शन साठी इक्वेशन, म्हणजे तो डिटर्मिनंट सॅटिस्फाय झाला. फॉर द व्हॅल्यू p इज इक्वल्स टू एन प्लस वन, डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज झिरो अगेन. अँड फॉर झिरो डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज नॉट इक्वल्स टू झिरो, मीन्स ए अँड बी बोथ दिस ऑप्शन सॅटिस्फाईज द गिवन डिटर्मिनंट. सो अवर आन्सर इज बोथ ए अँड बी, म्हणजेच बी इज द करेक्ट आन्सर. तर बघा, हे एक्झाम्पल लक्षात आलं असेल तर आता असंच पुढचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आता जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. बघा, सेकंड एक्झाम्पल जे आहे इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, डिटर्मिनंट दिलेलं आहे अँड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल्स टू तुम्हाला फाइंड आउट करायचे. बरोबर, म्हणजे हा जो दिलेला डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायची. तर मग इथं तुम्ही प्रॉपर्टीज युज करा किंवा तुम्ही डायरेक्ट सिम्प्लिफाय केला तरी यातला कुठला पर्याय येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, जर तुम्ही डायरेक्ट एक्सपान्शन करायचं म्हटलं तर थोडस अवघड होणार आहे. त्यापेक्षा मग आपण इथं या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट युज करूया, ज्यामध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहोत आणि त्यानंतर मग या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घेऊया, जेणेकरून याचं आन्सर आपल्याला या दिलेल्या पर्यायाच्याच फॉर्म मध्ये येईल. तर मग जाऊया याच्या उत्तराकडं. काय बघा, दिलेला डिटर्मिनंट म्हणतो मी गिवन, यस डी इज इक्वल्स टू गिवन डिटर्मिनंट काय बघा, ए मायनस बी मायनस सी, त्याच्यानंतर टू ए आणि टू ए. बरोबर, देन टू बी, या ठिकाणी बी मायनस सी मायनस ए आणि टू बी असणार आहे. त्याबरोबर इथं काय येणार आहे बघा, टू सी आणि सी मायनस ए मायनस बी हा तो डिटर्मिनंट आहे. आता मग या ठिकाणी सगळ्यात पहिला मी काय करतोय बघा, हा जो पहिला रो आहे या फर्स्ट रो मध्ये सेकंड आणि थर्ड रो मी ऍड करतोय. किंवा तुम्ही एखाद्या कॉलम मध्ये राहिलेले दोन कॉलम तुम्ही ऍड करू शकता, काही अडचण नाही. वी गॉट द सेम, म्हणजे रिझल्ट तोच येणार आहे जो आपण रो ट्रान्सफॉर्म युज करा किंवा कॉलम ट्रान्सफॉर्म युज केला तरी आन्सर मध्ये काही बदल होणार नाहीये. मग इथं मी काय करतोय बघा, येस आर वन मध्ये मी चेंज करतोय. काय करतोय बघा, आर वन प्लस याच्यात मी काय करतोय, आर टू प्लस आर थ्री. म्हणजे फर्स्ट रो मध्ये मला काय ऍड करायचं आहे, सेकंड आणि थर्ड रो ची ऍडिशन केलेलं जे काय असेल ते मला फर्स्ट रो मध्ये ऍड करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट ती ऍडिशन करावी लागणार आहे. लक्षात घ्या, इथं काय सगळं जर तुम्ही कॅल्क्युलेशन लिहित बसला तर विच इज सो लॉंग, म्हणजे ते खूप मोठं होणार आहे. बरोबर, मग त्यापेक्षा आपण सरळ या ठिकाणी काय करणार आहोत बघा, डी इज इक्वल्स टू दिलेला जो डिटर्मिनंट आहे बघा, या ठिकाणी आर वन चा पहिला एलिमेंट काय आहे, ए मायनस बी मायनस सी. मग ए मायनस बी मायनस सी याच्यामध्ये जर मी टू बी ऍड केलं, म्हणजे टू बी मायनस बी काय येतं, बी येतं. आणि टू सी मायनस सी काय येणार आहे, सी येणार आहे. कारण टू सी मधून एक सी गेला, टू बी मधून एक बी गेला, म्हणजेच त्या डिटर्मिनंटचा येणारा जो डिटर्मिनंट आहे त्याचा पहिल्या रोजचा फर्स्ट एलिमेंट काय येणार आहे, ए प्लस बी प्लस सी. त्याचबरोबर आता सेकंड एलिमेंट कडे जाऊया, टू ए मध्ये मी बी मायनस सी मायनस ए ऍड केला,
मग माइनस ए प्लस टू ए का हा टू सी पे ऐड कराए मग टू सी माइनस सी पर सी है दैट इज अ प्लस बी प्लस सी जाऊच एलिमेंट कड़ टू ए प्लस टू बी मग टू ए प्लस टू बी माइनस ए माइनस बी टू ए मधुन एक ए गेला एक ए टू बी मधुन एक बी गेला एक बी इत सुधा का दैट इज अ ए प्लस बी प्लस सी लक्षात आलं का बघा मग बाकीचे दोन रो जे आहेत ते आहेत तसेच त्याच्यात काही बदल नाहीये लक्षात घ्या दे आर एज इट इज टू सी इतर टू सी आणि काय तर सी मायनस ए मायनस बी आता मग हा जो डिटर्मिनंट आलेला आहे या डिटर्मिनंट मध्ये आपण काय करूया ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी हा पहिल्या रो मधून आपण कॉमन घेऊया मीन्स टेक ए प्लस बी प्लस सी एज अ कॉमन फॅक्टर फ्रॉम फर्स्ट रो म्हणजे मी इथे लिहितो टेकिंग ए प्लस बी प्लस सी कॉमन फ्रॉम फर्स्ट रो आर वन आता ए प्लस बी प्लस सी जर कॉमन घेतलं तर काय येणार आहे बघा डिटर्मिनंट यस डी इज इक्वल्स टू मी इथे लिहितो ए प्लस बी प्लस सी कॉमन घेतलं मग राहिलेले जे डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत काय बघायला येणार वन 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 बरोबर त्यानंतर इथं असणार आहे टू बी त्याच्यानंतर बी मायनस सी मायनस ए त्याच्यानंतर अगेन टू बी पुढं टू सी आणि इथं सी मायनस ए मायनस बी हा नवीन डिटर्मिनंट आलेला आहे लक्षात घ्या दिस इज द न्यू डिटर्मिनंट आता परत काय करायचं बघा आणखी आता इथं रो ट्रान्सफॉर्मेशन एक आपण अप्लाय केला आता मी काय करतोय हा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम तर या ठिकाणी बघा मी काय करतो फर्स्ट कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करतोय त्याबरोबर सेकंड कॉलम मधून पण मी थर्ड कॉलम मायनस करतोय कॉलम आपण फिक्स ठेवूया फर्स्ट मधून थर्ड सेकंड मधून पण थर्ड आपल्याला मायनस करायचं आहे तर बघा मग मी इथं लिहितो सी वन मायनस सी थ्री फर्स्ट कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करायचं आहे आणि त्याबरोबर सी टू मायनस सी थ्री सेकंड कॉलम मधून पण तुम्हाला काय करायचंय थर्ड कॉलमच मायनस करायचा आहे आता मग हे सबस्ट्रॅक्शन करूया बघा हे दोन ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला एकाच वेळी एकाच डिटर्मिनंट मध्ये अप्लाय करायचे हेच तर लॉजिक आहे ना म्हणजे तुमची जेव्हा जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे ट्रान्सफॉर्मेशनची तेव्हा तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन इझिली लक्षात येतील तर बघा मग इथं आपल्याला आता फर्स्ट कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करायचा आहे आणि सेकंड मधून पण आपल्याला थर्ड कॉलमच मायनस करायचा आहे म्हणजे इथं बदल कुठं कुठं होणार आहे बघा फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम थर्ड कॉलम एज इट इज त्यात काही बदल होणार नाहीये तर मग मी इथं लिहितोय आता डी काय येणार आहे बघा यस ए प्लस बी प्लस सी आहे तसंच आता मी फर्स्ट मधून थर्ड कॉलम मायनस करतोय बघा व्यवस्थित वन मायनस वन किती येणार आहे झिरो त्याचबरोबर टू बी मायनस टू बी पण काय येणार आहे झिरो येणार आहे आलं लक्षात आणि आता मग इथं टू सी मायनस बघा मी इथं लिहितो बरं का टू सी मायनस ए मायनस बी कारण आपण फर्स्ट कॉलम मधून थर्ड कॉलम मायनस करतोय तर मग मला सांगा मायनसनी जर आतमध्ये मल्टीप्लाय केलं तर काय येणार आहे टू सी मायनस सी प्लस ए प्लस बी म्हणजेच टू सी मायनस सी दॅट इज अ सी म्हणजे इथं किती आलं बघा ए प्लस बी प्लस सी लक्षात आलं का बघा आता तसंच मग इथं काय करायचंय बघा सेकंड कॉलम मधून सुद्धा थर्ड कॉलम जो आहे तोच मायनस करायचा आहे म्हणजे इथं परत वन मायनस वन या ठिकाणी काय येणार बघा झिरो आता पुढं बी मायनस सी मायनस ए मायनस टू बी बरोबर ना आता पुन्हा ते कॅल्क्युलेट करूया या ठिकाणी बघा काय येतं बी मायनस सी मायनस ए मायनस टू बी आता मला सांगा बी मायनस टू बी दॅट इज मायनस बी मायनस सी मायनस ए ना बरोबर मग इथं जो एलिमेंट येणार आहे तो काय येणार आहे बघा मायनस बी मायनस सी मायनस ए मग मी काय करतो याच्यातून मायनस साईन कॉमन घेतलं तर हे काय येणार आहे ए प्लस बी प्लस सी मग इथं मी लिहितो मायनस ऑफ ए प्लस बी प्लस सी बरोबर इथं काय आलं बघा b मायनस सी मायनस ए मधून टू बी आपण मायनस केला वी गॉट मायनस ए प्लस बी प्लस सी आणि आता त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय बघा टू सी मायनस मायनस प्लस ए मायनस मायनस प्लस बी मगाच्या सारखंच होणार आहे ना इथं
बरोबर म्हणजे इथं जसं आपण टू बी मधून हे मायनस केलं तसंच टू सी मधून जर आपण हे मायनस केलं तर काय येणार बघा या ठिकाणी परत ए प्लस बी प्लस सी बरोबर आणि मग या ठिकाणी बघा थर्ड कॉलम ऍज इट इज वन टू बी आणि इथं काय येणार सी मायनस ए मायनस बी लक्षात आलं का बघा सर्वांना आणि झालं आता इथं तुम्ही आन्सर्सच्या अगदी जवळ आलेले काय काय केलं बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो या ठिकाणी व्यवस्थित बघा इथं हा जो फर्स्ट कॉलम आहे त्या फर्स्ट कॉलम मधून मी थर्ड कॉलम मायनस केला म्हणजे मला करस्पॉन्डिंग इलेमेंट्सचा डिफरन्स घ्यायचा आहे त्याचबरोबर सेकंड कॉलम मधून सुद्धा मी थर्ड कॉलमच मायनस केला म्हणजे इथं सुद्धा मला त्या करस्पॉन्डिंग इलेमेंट्सचाच डिफरन्स घ्यायचा आहे बरोबर आणि तो डिफरन्स तुम्ही काय करा नोटबुक्स मध्ये लिहा व्यवस्थित म्हणजे टू बी मायनस म्हणजे टू बी मायनस टू बी झिरो येतं टू सी मायनस ए मायनस बी मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केलं तुम्हाला ए प्लस बी प्लस सी मिळणार आहे तसंच इथं बी मायनस सी मायनस ए मायनस टू बी केलं तर इथं मायनस बी मायनस सी मायनस ए तर मायनस कॉमन घेतला ए प्लस बी प्लस सी येणार आहे त्याबरोबर टू सी मधून सी मायनस ए मायनस बी जर मायनस केलं तर पुन्हा तिथं काय येणार आहे ए प्लस बी प्लस सी येणार आहे बरोबर हे कॅल्क्युलेशन तुम्ही नोटबुक मध्ये लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे कारण हे तुम्हाला तोंडी जमलं पाहिजे एवढी तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे लक्षात घ्या आणि मग आता पुढे सिंपली हा डिटर्मिनंट आपल्याला काय करायचं एक्सपांड करायचा आहे तर बघा मग याच्या पुढे काय येणार आहे झिरो कॉलम रो ड्रॉप केला झिरो इंटू एनिथिंग झिरो मायनस झिरो कॉलम रो ड्रॉप केला झिरो इंटू एनिथिंग झिरो आणि वन कॉलम रो ड्रॉप केला हा झिरो आणि हा तुम्हाला फक्त कॅल्क्युलेट करायचा आहे तर बघा मग इथं काय येतं डी इज इक्वल्स टू ए प्लस बी प्लस सी आता झिरो मायनस झिरो प्लस वन आता कॉलम आणि रो जर ड्रॉप केला मी तर राहिलेला ऑर्डर टू चा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यामध्ये झिरो इंटू दिस झिरो आणि मायनस 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 प्लस झालं आणि ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचं काय असणार आहे बघा स्क्वेअर बघा या ठिकाणी मायनस मायनस प्लस झालेलं आहे बरोबर काय लक्षात येतं का बघा सर्वांना कारण काय झालं मी इथं काय केलं झिरो मायनस प्रोडक्ट ऑफ दिस मग मायनस मायनस या ठिकाणी काय आलं प्लस आलं आणि मग मला सांगा मग ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी चा स्क्वेअर आहे म्हणजेच आन्सर काय येतं ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा क्यू आणि सो विच इज द करेक्ट आन्सर हियर ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा क्यू सी इज द करेक्ट आन्सर म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती किती येते बघा ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा क्यूब येते आता हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा सर्वांना या एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे आपण या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन युज केलेलं आहे त्याबरोबर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन युज केलेले आहेत तर तुम्हाला कधी कोणते ट्रान्सफॉर्मेशन युज केले पाहिजेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा हे जर तुम्हाला लक्षात यावं असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल्स तुम्ही दिलेले असतील किंवा तुम्ही एक्स्ट्राचे तुमच्याकडे जे काही टेक्स्ट बुक्स असतील किंवा जे काही रेफरन्स बुक्स असणार आहेत जे काही नोट्स असणार आहेत तर त्याच्यातील डिटर्मिनन्सच्या प्रॉपर्टीजवरचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला आपोआप लक्षात येईल की ट्रान्सफॉर्मेशन इथं रोज का करायचं किंवा या ठिकाणी कॉलमच का करायचं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच का करायचं हे तुमच्या नक्की लक्षात येणार आहे लक्षात घ्या तर एक्झाम्पल्स काही अवघड नाही आहेत पण ही एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवता आली पाहिजेत बरोबर ना आता हे एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात आलं असेल तर असंच आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार तर जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे त्यामध्ये थोडेसे नोटेशन वेगळे आहेत काय बघा इफ वन ओमेगा ओमेगा स्क्वेअर आर क्यूब रूट्स ऑफ युनिटी देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट आता बघा या ठिकाणी ओमेगा जो दिलेला आहे वन ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर दीज आर द क्यूब रूट्स ऑफ युनिटी म्हणजे इथं तुम्हाला बघा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हा जो पॉइंट आहे माझी युट्यूबला लिंक्स आहेत कॉम्प्लेक्स नंबरच्या त्यामध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी चेक करू शकता किंवा तो लेक्चर तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघा व्यवस्थित त्यावरून तुम्हाला कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचा नेमका मिनिंग काय आहे तो सगळं व्यवस्थित लक्षात येईल तर बघा या ठिकाणी जेव्हा ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी तेव्हा काय असणार आहे ओमेगा इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ वन त्याच्या पुढे काय येतं बघा ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू वन आणि मग यावरून मग काय येतं बघा ओमेगा क्यूब मायनस वन इज इक्वल्स टू झिरो आणि हे जर तुम्ही एक्सपान्शन केलं तर ओमेगा मायनस वन नंतर ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस वन इज इक्वल्स टू झिरो आणि यावरून
हे जर सिंप्लीफाय केलं तर ओमेगा बरोबर 1 किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर बरोबर काय येतं 0. कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे, ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर युजिंग दिस फॉर्म्युला इथं आपण काय केलं बघा, ओमेगा क्यूब मायनस 1 चा क्यूब म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब झालं आणि मग हे एक्सपान्शन केलेलं आहे. तर जेव्हा ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी तेव्हा दोन रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. एक तर ओमेगा इज इक्वल्स टू 1 असणार आहे आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे 0 असणार आहे, बरोबर ना. तर मग ओमेगा इज इक्वल्स टू 1 असेल बाळ, तर इथं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, बरोबर. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल तर मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. इथं ऑप्शन तुम्हाला काही दिलेले असतील, समजा ऑप्शन 1 असेल 2 असेल 0 असेल आणि 4 असेल, बरोबर. मग त्यातला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, पण अगोदर आपण हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया ना. म्हणजे डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू येणार आहे ते तुमचं फायनल सोल्युशन असणार आहे. मग मला सांगा, इथे मी डायरेक्ट असं म्हणू शकतोय इफ ओमेगा इज इक्वल्स टू 1 देन 1 रेस टू एन 1 1 रेस टू 2 एन 1 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 ऑल द थ्री रोज आर आयडेंटिकल. मग आपल्याला माहित आहे जर डिटर्मिनंट मध्ये कोणतेही दोन रो आयडेंटिकल असतील तरी त्याची व्हॅल्यू काय येते 0 येते. समजा इथं मी कॉलमचा विचार केला तिथे सुद्धा काय येणार 1 1 1 येणार सगळे एलिमेंट्स, सगळ्या म्हणजे प्रत्येक कॉलमचे एलिमेंट्स काय येणार 1 येणार आहे जर मी ओमेगा इज इक्वल्स टू 1 सपोज केलं तर, बरोबर. मग बघा, मग 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट तुम्हाला काय येते बघा 0 येते. कधी? जर मी ओमेगा इज इक्वल्स टू 1 सपोज केला तर. समजा ओमेगा इज इक्वल्स टू 1 सपोज न करता मी काय करतो बघा, या ठिकाणी सपोज म्हणतो मी, सपोज एन इज इक्वल्स टू 1, आपण ट्रायल एरर मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करूया. एन बरोबर 1 असेल तर मला सांगा मग दिलेला जो डिटर्मिनंट आहे तो डिटर्मिनंट काय होणार आहे बघा, 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर ओमेगा ओमेगा स्क्वेअर 1 ओमेगा स्क्वेअर 1 आणि ओमेगा, बरोबर ना. आणि मग मी इथं आता काय करतो बघा, यस आर 1 मध्ये मी आर 1 प्लस आर 2 प्लस आर 3 म्हणजेच मी फर्स्ट रो मध्ये सेकंड आणि थर्ड रो ची ऍडिशन करून येणारा जो रो आहे तो आपल्याला फर्स्ट रो मध्ये ऍड करायचा आहे. तर मग ऍड करूया काय येतं बघा, मग यस डिटर्मिनंट इज इक्वल्स टू फर्स्ट रो मध्ये सेकंड आणि थर्ड रो जर मी ऍड केला तर बघा काय येतं, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, बरोबर. त्याच्यानंतर बघा इथं ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हे सुद्धा परत काय झालं, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. आणि तसं इथं पण जर तुम्ही ऍडिशन केला 1 प्लस ओमेगा प्लस काय येणार आहे ओमेगा स्क्वेअर आणि बाकीचे दोन्ही रोज आहे तसे ओमेगा ओमेगा स्क्वेअर 1 इथं ओमेगा स्क्वेअर 1 आणि ओमेगा. आणि मला सांगा आता मग या ठिकाणी आपण इथंच कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचा कन्सेप्ट सॉल्व केलेला आहे म्हणजे ओमेगा इज इक्वल्स टू 1 असणार आहे किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर या तिघांची सम किती येणार आहे 0 येणार आहे. मग या ठिकाणी काय होतं बघा, याची व्हॅल्यू पण 0 झाली, याची व्हॅल्यू पण 0 झालेली आहे आणि त्याबरोबर या एलिमेंटची पण व्हॅल्यू 0 झालेली. म्हणजे या डिटर्मिनंटचे पहिले तिन्ही म्हणजे पहिल्या रोचे तिन्ही एलिमेंट्स काय झाले 0 झाले. आणि आपल्याला माहित आहे एखाद्या रोचे किंवा एखाद्या कॉलमचे जर सर्वच एलिमेंट 0 असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते 0 येते. म्हणजे बघा जेव्हा आपण ओमेगा इज इक्वल्स टू 1 पुट केलं तरी सुद्धा व्हॅल्यू याची 0 आलेली आहे आणि व्हेन एन इज इक्वल्स टू 1 देन ऑल्सो वी गेट व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 0. सो बाय सॉल्विंग दिस डिटर्मिनंट या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट, दॅट इज अ 0. तर बघा या ठिकाणी जो कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचा कन्सेप्ट आहे तो आपण कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिक मध्ये बघितलेला आहे. युट्यूबला माझे ते व्हिडिओज आहेत, त्या टॉपिक्सचे भरपूर व्हिडिओज आहेत आणि कॉम्प्लेक्स नंबर्स वरचे बरेच एक्झाम्पल्स म्हणजे आपण जेडब्ल्यू मेन्स लेवलचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत माझ्या युट्यूबच्या लेक्चर्स मध्ये. ते सगळे एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन केलेले आहेत, बरोबर. त्यातले असे काही एक्झाम्पल्स आहेत की जे एक्झाम्पल्स जेडब्ल्यू मेन्सला विचारलेले पण आहेत, लक्षात घ्या.
त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकताय, त्यावरून तुम्हाला नेमका हा कॉम्प्लेक्स क्यूब रूट काय आहे ते लक्षात येईल. बरोबर. तर बघा मग, बाय सॉल्व्हिंग दिस और युझिंग दिस प्रॉपर्टीज व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज झिरो. समजा तुम्हाला तिथे पर्याय असतील की याची व्हॅल्यू ऑप्शन ए वन असेल, ऑप्शन बी टू असेल, ऑप्शन सी झिरो असेल आणि ऑप्शन डी जो म्हणजे आहे तो फोर असेल, तर तुम्ही त्याचं उत्तर काय सांगू शकता, झिरो इज द करेक्ट आन्सर. तर बघा सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं असेल. तर बाळांनो असेच आणखी काही एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, पण सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही ही झालेली एक्झाम्पल्स व्यवस्थित एकदा बघा आणि तुम्ही स्वतः ती एक्झाम्पल्स सोडवायचा प्रयत्न करा. चालतं, आपण या ठिकाणी थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघणार आहोत.